गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। सगळ्यांसाठी एक कॉमन क्वेश्चन आहे, काय क्वेश्चनचं ज्याला काय आन्सर माहित आहे त्याने फास्ट मध्ये एक रिप्लाय करायचा आहे, चालेल? ठीक आहे, जाऊया आपण आजच्या पहिल्या क्वेश्चन कडे। बटाटा आहे रिकाम जागा आहे, बटाटा आहे रिकाम जागा आहे, ऑप्शन ए मूळ, ऑप्शन बी खोड, ऑप्शन सी बीज आणि ऑप्शन डी फळ। बटाटा हे रिकाम जागा आहे, ऑप्शन ए मूळ, ऑप्शन बी खोड, ऑप्शन सी बीज आणि ऑप्शन डी फळ। ऑप्शन ऑप्शन बी खोड संभाजी याचं उत्तर आणि आन्सर बरोबर आहे। काय होऊन जाऊ द्या, संभाजीला विनंती करेल की त्याने स्टेजवरती यायचंय। आपला जो हॉट सीटवर जो मानकर आहे तो आज स्तंभ चव्हाण ठरलाय। याच्यासाठी पहिला क्वेश्चन असणार आहे असा की इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक कोणी लिहिले, इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए अब्दुल कलाम सर, ऑप्शन बी नेपोलियन हिल, ऑप्शन सी स्वामी विवेकानंद आणि ऑप्शन डी मदर टेरेसा। इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए अब्दुल कलाम, ऑप्शन बी नेपोलियन हिल, ऑप्शन सी स्वामी विवेकानंद आणि ऑप्शन डी मदर टेरेसा। ऑप्शन ए अब्दुल कलाम आणि आंसर बरोबर आहे। प्रश्न दुसरा यांच्यासाठी, महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? ऑप्शन ए 750 किलोमीटर, ऑप्शन बी 720 किलोमीटर, ऑप्शन सी 800 किलोमीटर आणि ऑप्शन डी 820 किलोमीटर। ऑप्शन ए 750, ऑप्शन बी 720, ऑप्शन सी 800 किलोमीटर, ऑप्शन डी 820। आंसर ऑप्शन लाईफलाईन घेणं, लाईफलाईन मध्ये कोरोना संधी द्यायची। ऑडियन्स मध्ये आहे कोणी? कोणासोबत जाणार तुम्ही? सरांसोबत, कातारसोबत? ठीक आहे, किती सरांसोबत जाणार तुम्ही? कभी कभी दुसरे के ऊपर क्या भरोसा, महंगा पड़ सकता है। जाना है, देखते आंसर सही या गलत है। आणि दुसरं जात सर बरोबर आंसर आहे। प्रश्न तिसरा यांच्यासाठी, महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव कोणता आहे? ऑप्शन ए दुर्गा पूजा, ऑप्शन बी होळी, ऑप्शन सी पोळा आणि ऑप्शन डी गणेश उत्सव।
महाराष्ट्र के सर्वात मोठा उत्सव कोणता? ऑप्शन ए दुर्गा पूजा, ऑप्शन बी होळी, ऑप्शन सी पोळा, ऑप्शन डी गणेश उत्सव। ऑप्शन डी गणेश उत्सव। आणि आंसर बरोबर आहे। प्रश्न चौथा यांच्यासाठी, एक ग्राम गीता या ग्रंथाचे लेखक कोण? ग्राम गीता या ग्रंथाचे लेखक कोण? ऑप्शन ए संभाजी महाराज, ऑप्शन बी तुकडोजी महाराज, ऑप्शन सी गाडगे बाबा, ऑप्शन डी संत तुकाराम। ग्राम गीता या ग्रंथाचे लेखक कोण? ऑप्शन ए संभाजी महाराज, ऑप्शन बी तुकडोजी महाराज, ऑप्शन सी गाडगे बाबा आणि ऑप्शन डी संत तुकाराम। एक बार और विचार कीजिए। ऑप्शन बी कन्फर्म श्योर। आणि यांचं जे चौथा आंसर आहे, चौथ्या प्रश्नाचं जे आंसर आहे, हे आंसर बरोबर आंसर आहे। एक पाचवा क्वेश्चन, चॉकलेट रिवॉर्ड। दोन क्वेश्चन बाकी अजून, त्याच्यामध्ये पाचवा क्वेश्चन यांच्यासाठी असा आहे की खालीलपैकी कोणता घटक पेन्सिल मध्ये वापरला जातो? खालीलपैकी कोणता घटक पेन्सिल मध्ये वापरला जातो? ऑप्शन ए ग्रॅफाइट, ऑप्शन बी सिलिकॉन, ऑप्शन सी चारकोल आणि ऑप्शन डी फॉस्फरस। ऑप्शन ए ग्रैफाइट श्योर। श्योर आणि ऑप्शन ए हे बरोबर आंसर आहे। त्याच्यापूर्वी मी त्यांना विचारलं की तुमचं स्वप्न एक ऑफिसर आहे आय थिंक, तुम्ही हां तुम्ही ऑफिसर झाल्यानंतर त्या समाजासाठी काय कराल ते आमच्या ऑडियन्सला सांगाल का? सर कालच टीचरनी सांगितलं की भ्रष्टाचार हे म्हणजे समाजामध्ये पसरलेलं वाईट प्रकार आहे, तर मी ऑफिसर झाल्यानंतर भ्रष्टाचार बंद करण्याचा प्रयत्न करेन, अरे बंद करण्यापेक्षा ते नष्ट करण्याचा प्रयत्न करेन। आणि भारताला सपोर्ट। सहावा क्वेश्चन यांच्यासाठी, जॅकपॉट क्वेश्चन, एक चॉकलेट फिक्स झालाय, थांबणार का रिस्क घेणार? अच्छा रेस। पाकिस्तानची राजधानी कोणती? प्रश्न सहावा, पाकिस्तानची राजधानी कोणती? ऑप्शन ए काबूल, ऑप्शन बी इस्लामाबाद, ऑप्शन सी कराची, ऑप्शन डी ढाका। पाकिस्तानची राजधानी कोणती? ऑप्शन ए काबूल, ऑप्शन बी इस्लामाबाद, ऑप्शन सी कराची आणि ऑप्शन डी ढाका। शेवटचा प्रश्न आहे, चुकू शकतो। जो होगा सो होगा असं ते म्हणतात।
आणि नंतर जे शेवटचा आंसर आहे बघा, शेवटून शेवटून हे आंसर बरोबर आंसर आहे. येथील सरांना असे विनंती करेल की त्यांनी जे रिवॉर्ड आहे आणि जे चॉकलेट आहे ते यांना द्यायचं आहे. चॉकलेट प्लस